नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये आज मी आपल्याशी संवाद करत असताना पहिली ते आठवी याचे जे आहे ते वार्षिक मूल्यमापन संदर्भामध्ये मी आज आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळामध्ये आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल याच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. खरं तर पहिली ते आठवीमध्ये, पहिली ते चौथीमध्ये आपण शाळा या वर्षभरामध्ये सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पोषण काय पूर्ण करू शकले नाही. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. परंतु आता कोरोनाची परिस्थिती पाहता आणि मुलांच्या बाबतीमध्ये जे त्यांचं वार्षिक मूल्यमापन आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही असा आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत आरटीईच्या अंतर्गत म्हणजे शिक्षणाच्या मोफतच्या अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत खरं तर या मुलांचं वर्षभराचं जे आहे ते मूल्यमापन बघितलं पाहिजे. त्यांनी कशातऱ्याने अभ्यास केला त्यात त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. परंतु यावर्षी जशी परिस्थिती आपण सगळेजण जाणता त्यामुळे ते यावर्षी होणं शक्य नाही. आणि म्हणून आम्ही आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की राज्यामध्ये जे विद्यार्थी आहे, जे पहिले ते आठवीचे विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे ते त्यांचे जे आहे त्यांना पास करून त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्यासंदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज करत आहोत, घेत आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपण हे सगळं करत असताना विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं. परंतु आजचा निर्णय हा आम्ही घेत आहोत की पहिली ते आठवीच्या जे विद्यार्थी आहेत, जे आरटीईच्या अंतर्गत आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये आपण पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची वर्गोन्नती करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे. सगळ्यांचे धन्यवाद.